अधिवेशनाला उपस्थित असलेले भाजपा आमदार समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता 32 जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या 2 दिवसांपासून 2200 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे, त्यापैकी 32 जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बत्तीस कोरोना बाधितांमध्ये काही पोलीस आणि सरकारी कर्मचारी, त्याचबरोबर काही पत्रकारांचा देखील समावेश आहे. भाजप आमदार समीर मेघे यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते आणि त्यानंतर या सगळ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्यासोबत आहेत. मनश्री, कुठले आमदार लोकप्रतिनिधी त्यांच्या संपर्कात आले होते का, त्यांच्या सुद्धा चाचण्यांचा यात समावेश आहे का? विधानसभेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून दुसऱ्यांदा कोविड चाचण्या या करण्यात आलेल्या आहेत. नियमाप्रमाणे सुरुवातीला विधानसभा अधिवेशन सुरू होण्याच्या आधी एकदा चाचणी घेण्यात आली होती आणि नियमाप्रमाणे ही दुसऱ्यांदा आरटीपीसीआर टेस्ट ही अधिवेशनात येणाऱ्या प्रत्येकाचीच करावी लागते, त्याप्रमाणे ही केलेली आहे. जरी एक आमदार पॉझिटिव्ह आलेले असले यापूर्वी, तरी सुद्धा इतर जे नेते मंडळी आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, यांची कोणाचीही टेस्ट अद्याप पॉझिटिव्ह आलेली नाही. मात्र ज्यांच्या टेस्ट या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत त्या 32 लोकांमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा, त्यासोबतच काही सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि काही पत्रकारांचा समावेश आहे. त्याच्यामुळे अद्याप तरी कोणताही इतर मंत्री किंवा नेता हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती नाहीये. धन्यवाद मनश्री या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.